विद्यार्थी मित्रांनो मी ईश्वर जीवन मंडावरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवती तालुका बोदवड जिल्हा जळगाव विद्यार्थी मित्रांनो आपण आज इत्ता तिसरी परिसर अभ्यास अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर विचार केला तर आपले जे शरीर आहेत त्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे अवयव आहेत ज्यांचा उपयोग नकळत आपण प्रत्येक वेळी करत असतो तर पान नंबर वर बघितलं तर तुमची मित्रमंडळी तिथं काय करत आहे ते, ते तुम्ही सांगू शकाल का सांगा बरं सैनिक काय करत आहे तर सैनिक हा हाताने सॅल्यूट करत आहे त्याचप्रमाणे तिथं दुसऱ्या चित्रामध्ये सिटी पोलीस दाखवलेला आहे दाखवलेले आहेत तर सिटी पोलीस मॅडम काय करत आहेत तुमच्या लक्षात येईल का तर सिटी पोलीस मॅडम एका हाताने दिशा दाखवून वाहनांना वा थांबवत आहेत था म्हणजेच एक प्रकारे वाहन नियंत्रित करत आहेत तिसऱ्या चित्रामध्ये बघितलं तर एक मुलगी टोपी घालत आहेत तर टोपीसाठी ती आपल्या हाताद्वारे आपल्या डोक्यावरती टोपी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचप्रमाणे चौथ्या चित्राकडे जर गेले तर एक मुलगा पायाने फुटबॉल खेळत आहे तर तिथंसुद्धा तो कोणत्या वयाचा वापर करत आहे तर तो आपल्या पायाने फुटबॉल फुटबॉलला किक मारत आहे त्याचप्रमाणे पुढच्या चित्रात जर बघितलं तर एका बसमध्ये कंडक्टर उभा आहे व त्याने कंडक्टरने आपल्या गाडीची बेल बेलला हात लावलेला आहे म्हणजेच तो हाताने गाडीची बेल वाजवत आहेत त्याचप्रमाणे छोटं चित्र जर बघितलं तर एक नर्स लहान बाळाला इंजेक्शन देत आहेत तर त्यासाठीसुद्धा ती आपल्या हाताचा वापर करत आहेत अशा प्रकारे ह्या चित्राचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या शरीराच्या अवयवाचा वापर करत आहेत तर यावरून आपण आज या पाठामध्ये आपण आपल्या शरीराची रचना व त्याचे भाग कोणकोणते कौन आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत